आणि यानंतर शिवाजी महाराजांशी संबंधित आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची बातमी. आज शिवप्रताप दिन आहे. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता. आणि या शिवप्रताप दिनाचं औचित्य साधून आज राज्य सरकारनं अफजल खानाच्या कबरीजवळच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला. अफजल खानाच्या कबरीभोवती असलेल्या अतिक्रमणामुळं गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात वाद सुरू होते, पण आता राज्य सरकारनं त्यावर तोडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी आज प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. अफजल खानाच्या कबरीच्या बाजूनं कोणतं अनधिकृत बांधकाम आहे आणि पोलिसांनी कशी खबरदारी आजच्या कारवाईच्या निमित्तानं घेतली यावर आपण एक नजर टाकतोय. आजची कारवाई होणार होती यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अवघ्या परिसरामध्ये कलम 144 म्हणजे जमावबंदीचं कलम लागू केलं. त्यानंतर 1600 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या कारवाई दरम्यान तैनात केले गेले. 2006 पासून ही कबर महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलिसांच्या ताब्यात गेल्यापासून कबर बंद होती, याचा अर्थ तिथे कुणालाही जायला परवानगी नव्हती. आता प्रतापगडावर जाणारा रस्ता ही तोडक कारवाई होईपर्यंत बंद करण्यात आलेला आहे. कुणीही तिथे पोहोचू नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून घेतली गेलेली ही खबरदारी. अनधिकृत बांधकाम कबरीच्या बाबतीतलं नेमकं काय आहे? कबरीच्या बाजूला 7 खोल्यांचं बांधकाम करण्यात आलंय. कबरीच्या समोर एका हॉलचं बांधकाम करण्यात आलंय. याशिवाय मुजावरांना राहण्यासाठी काही खोल्यांची, अतिरिक्त खोल्यांची व्यवस्था सुद्धा याच कबरीच्या बाजूला करण्यात आली आहे. 8 गुंठ्याची ही जागा आहे ज्यामध्ये हे अनधिकृत बांधकाम केलं गेलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.